गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारी बातमी। कशाडी बोगदा सोमवारपासून चालू। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे गणेशोत्सवापूर्वी मुंबई कोकण महामार्गाची एक लेन चालू होण्याच्या दृष्टिकोनातून कशाडी बोगदामधून कोकणाकडे जाणारी मार्गिका सोमवारपासून चालू करून एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे। कोकणात जाण्यासाठी कशाडी बोगदा झाला सज्ज। 50 मिनिटांचा प्रवास अवघ्या 8 मिनिटात होणार। मिळत असलेल्या माहितीनुसार सदर चालू होणाऱ्या मार्गिकेवरून बोगदा फक्त छोट्या 4-व्हीलरसाठी खुला करण्यात आल्याचे समजते। बाकी वाहनांना जुन्या मार्गाने जावे लागेल। गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारी बातमी। कशाडी बोगदा सोमवारपासून चालू। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे गणेशोत्सवापूर्वी मुंबई कोकण महामार्गाची एक लेन चालू होण्याच्या दृष्टिकोनातून कशाडी बोगदामधून कोकणाकडे जाणारी मार्गिका सोमवारपासून चालू करून एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे। कोकणात जाण्यासाठी कशाडी बोगदा झाला सज्ज। 50 मिनिटांचा प्रवास अवघ्या 8 मिनिटात होणार। मिळत असलेल्या माहितीनुसार सदर चालू होणाऱ्या मार्गिकेवरून बोगदा फक्त छोट्या 4-व्हीलरसाठी खुला करण्यात आल्याचे समजते। बाकी वाहनांना जुन्या मार्गानेच जावे लागणार। गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारी बातमी। कशाडी बोगदा सोमवारपासून चालू। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे गणेशोत्सवापूर्वी मुंबई कोकण महामार्गाची एक लेन चालू होण्याच्या दृष्टिकोनातून कशाडी बोगदामधून कोकणाकडे जाणारी मार्गिका सोमवारपासून चालू करून एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे। कोकणात जाण्यासाठी कशाडी बोगदा झाला सज्ज। 50 मिनिटांचा प्रवास अवघ्या 8 मिनिटात होणार। मिळत असलेल्या माहितीनुसार सदर चालू होणाऱ्या मार्गिकेवरून बोगदा फक्त छोट्या 4-व्हीलरसाठी खुला करण्यात आल्याचे समजते। बाकी वाहनांना जुन्या मार्गानेच जावे लागणार। गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारी बातमी। कशाडी बोगदा सोमवारपासून चालू। गंजावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता व उपसंपादक देवेंद्र दरेकर, पोलादपूर। अत्यंत महत्त्वाचा असणारा कशाडी घाट, या कशाडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होताना आपल्याला सर्वांना दिसत होती। या टनेलमुळे जी सिंगल लेन सुरू होणार आहे, या सिंगल लेनमुळे प्रवासाची जवळजवळ 45 मिनिटं ही मुंबईकडून येणाऱ्या किंवा गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहन घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाची वाचणार आहे। हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा असणारा बोगदा आहे आणि 10 तारखेच्या अगोदर गणपतीचा हा कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांसाठी खुला झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून त्याचे सेफ्टी नॉर्म्स जे आहेत ते तपासून घेतले जातात आणि मला खात्री आहे की नक्की 10 सर्वसामान्य लोकांसाठी खुला। गंजावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।